मेथीच्या भाजीला कवडी मोल भाव मिळू लागल्याने सिन्नर येथील निमगावच्या शेतकऱ्याने अक्षरशः उभ्या मेथीच्या शेतीत जनावरे चरण्यास सोडली. भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्याने मेथीची लागवड केली. मात्र ज्यावेळेस मेथी निघण्यास सुरुवात झाली त्यावेळी मेथीला बाजारात कवडी मोल भाव मिळू लागल्याने अक्षरशः सिन्नर येथील निमगावच्या शेतकऱ्याने आपली जनावरे या मेथीच्या शेतीत चरण्यास सोडून दिली. या शेतकऱ्याने बाजारात मेथी नेली असता त्याला 10 रुपये सुद्धा जुडी भाव मिळत नसल्याने केलेला उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने आता या मेथीच्या भाजीचे करायचे काय असा प्रश्न त्या शेतकऱ्याला पडला व त्यांनी आपली जनावरे तरी पोट भरतील या हेतूने उभ्या मेथीच्या पिकात जनावरे चरण्यास सोडून दिली. आम्ही सिन्नर तालुक्यात निमगाव येथे राहतो. आम्ही 1.5 एकर मेथी केली होती. आम्हाला त्याच्यासाठी 30 ते 40 हजार रुपये खर्च आला. आधी मेथीला 3 ते 4 हजार रुपये भाव होता. आता तिला 10 रुपयाला पण कोणी घेत नाही आहे आणि पाऊस पण पडत नाही आहे. आता आम्हाला ही मार्केटला न्यायला पण परवडत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही आमचे जनावरं त्यात सोडले आहे.